मेगा फाइनल सामना मुरबाड़ ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वतीन देखील दोन्ही टीम साठी या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत। आकाश खुने बॉलिंग ट्रैक वर मैंडेटरी पावर प्ले पीवन चे पहिले षटक टाकण्यासाठी पप्पू शेलके जे प्रेक्षक पडद्याच्या आत आहेत त्यांना बाहेर जाऊ द्या। मैच इज ऑन, ऑल इज सेट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम, शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। स्वर्गीय विक्रांत केने स्मृति चषकाचा मेगा फाइनल थरार विराज इलेवन डोंगरडावे विरुद्ध जयनमान पाटगाव। पहिला बॉल शॉर्ट टॉपलेट हुक चा फटका आणि या ठिकाणी पकडण्यात आलाय जे स्कोर लागला, स्कोर लागला दीपू कडून फलंदाज बाद यश गवली बॅक टू दीपावलियन। दोनशे रुपयाचं एवन जोड़ी मंगेश दादा शेलके त्याचबरोबर प्रवीण दादा खुने यांच्या वतीने संघ जर चैम्पियन बनला तर सर्व खेळाडूंना एकवीरा ट्रिप या ठिकाणी देण्यात येईल। सो ही कैश प्राइजेस या मैच साठी अनाउंस होता है। पहिल्या बॉल वरती पहिला धक्का अगदी झोन मध्ये बॉल होता यश गवलीचा परंतु नशिबाची साथ आता या मैच मध्ये त्याला लाभलेली नाहीये। पहिला गडी बाद होतो जयनमान पाटगावचा अक्षय येतात नंबर तीन वरती बैटिंग करण्याकरता। खरतर रेंज मध्ये बॉल होता यश गवलीचा त्याच्या झोन मध्ये होता त्याचा फेवरेट झोन आहे लॉन्ग लेग आणि स्क्वेअर लेग त्याच्या स्लॉट मध्ये बॉल होता परंतु तो प्लॉट मध्ये त्याला पाठवता आला नाहीये आणि पहिला अडसर आता दूर करतोय तो म्हणजे आकाश विराज इलेवन डोंगरडावे क्रिकेट संघा करता। ऑनलाइन यूट्यूब ऐपच्या माध्यमातून देखील भरपूर सारा प्रेक्षक वर्ग आज या डोंगरडाव्याच्या जयगावदेव क्रीडा नगरीकडे पोहोचला त्याचं कारण आहे अंतिम सामन्याचा थरार अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद त्यांना याच दे यासी डोला इथे उपभोगायचा आहे। न्यू बॅट्समन वन मोर लेफ्ट हँडर इन टू द बॅटिंग ऑर्डर नाउ एट नंबर थ्री अक्षय जो पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे। फटका इथे बॅट वरती व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये डीप मधून स्कोर लेगला फिल्डर दीपू त्या ठिकाणी पोहोचतायत उचलून फेक होईल मिल्टीए सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत स्कोरबोर्ड सध्या पुढे सरकतय ते एक या आकड्यावर। मेगा फायनलचा सामना तीन ओव्हरची मॅच आहे बघा 15 मिनिटांचा टाइम प्रत्येक टीम साठी इथं कॅल्क्युलेट केला जाईल कारण अजूनही प्राइज डिस्ट्रीब्यूशन शोरूमने आम्हाला कव्हर करायचं आणि तब्बल आजच्या दिवसामध्ये 12 मॅचचं शेड्यूल होतं ते मॅनेजमेंट कमिटीनं समालोचकांनी आणि त्याचबरोबर सर्व संघांनी वेळेवरती उपस्थित राहून समर्थन दिलंय त्याबद्दल त्यांचे आभार तर मानावेच लागतील। स्ट्रायकर एंडला तेजस इनसाइड आउट फटका दमदार आहे लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल मुसंडी काढून चाललाय अपी स्क्वेअर कट देर आणि बॉल चालला निघून तो बाउंड्री लाईनच्या बाहेर तेजेच्या बॅट मधून येतोय हा तेजोमय फटका चार धावा चौका। लोवो फुलटो स्वीपचा प्रयत्न बॅटची आउटर एज बॉल पाठीमागे फ्लाय झालाय तडम्यानला बेदून विकेट कीपरला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबाची साथ आणि क्षेत्ररक्षण केली आहे मात वाह क्या बात लागोपाठचा हा दुसरा चौकार। लागोपाठचे दोन चौकार आणि दाफल लगातार पोहोचते ते नऊ आकड्यावर नाईन ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट। नऊ धावा दाफलकावरती सुरुवात विकेटने झाली होती त्यानंतर सिंगल आणि आता तेजसला मिळते ती नशिबाची साथ लागोपाठचे दोन चौकार त्याच्या बॅटमधून। लोवो फुलटॉस विषय मध्ये लॉफ्ट केलाय लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे जय बॉलला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला सेकंडचा कॉल तेजसचा व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो कंप्लीट होत असताना सहजतेने या बॉलवरती त्या धावा दोन आणि दोन धावेसोबत सांघिक धावफलक पुढे पोहोचतोय ते अकरा या आकड्यावर इलेव्हन रन ऑन बोर्ड
पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली होती, परंतु येणाऱ्या चार बॉलवरती कमबॅक केलंय ते म्हणजे जयनमान पाटगाव क्रिकेट संघानं. फटका या वेळेला मिड ऑफला क्लिअर करून डीप मध्ये लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतो. मिल्टी आणखीन एक सिंगल लेंगड ऑफ फास्ट ओव्हर. पहिलं षटक समाप्त झालं, जेथे पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर सुरुवात समर्थक राहिली आहे. ड्रीम स्टार्ट फॉर टीम जयनमान पाटगाव. स्वप्नवत स्टार्ट या मॅच मध्ये त्यांना मिळते आणि पहिल्या षटकात जी अंदी तब्बल फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12, 12 रन ऑन बोर्ड. तेजसचं कॉन्ट्रीब्युशन या डावामध्ये चांगलं राहिलंय. चार बॉलचा सामना त्याच्या बॅटमधनं होताना आपल्याला पाहायला मिळाला. दोन चौकार, एक दुहेरी, एक सिंगल, अशा पद्धतीने एकंदरीत 11 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या बॅटमधून. प्रशांत येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड ओव्हर, षटक दुसरं टाकण्याकरता डावाचं फॉरेस्ट हेनकडून. कॅप्टन इज कम इन टू द अटॅक नाऊ. क्षेत्ररक्षणाचं जाळं आता पसरलंय. डीपमध्ये स्कोर लेग, मिडिकेट लॉंग ऑन, ऑफ तिकडे एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉईंट. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ट्रॅव्हल होतो शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पवन मिळते सिंगल. प्रशांतचं हे षटक सुरू असताना दुसरं आणि पहिल्या बॉलवरती आता स्टॅगरेनला आमंत्रित केलंय ते लेफ्ट हँडर बॅट्समन अक्षयला. दाव फलक सिंगलनं सरकते पुढे. स्कोरबोर्डवरती टीमची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते 13 रन. ऑन साईडला शफल अक्रॉस होऊन दिशा देत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिस्टेक झाले फिल्डरकडून. बॉल गेल्या बाजूला. सेकंडचा कॉल होता अक्षयचा, परंतु आता नकार दर्शवला आहे स्टॅगरिंगला तेजसने. मिळते ती सिंगल. सिंगलना दाफलक पोहोचतंय ते 14 या आकड्यावर. 1 ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये एमसीएल अर्थातच मानवली चॅम्पियन्स लीग या क्रीडा स्पर्धेचं आयोजन सालाबाद प्रमाणे होणार आहे. डीके दीपक कारले आणि चंद्रकांतजी गगे यांच्या वतीने क्रीडा स्पर्धा लीग स्टेजेसच्या मॅचेस. बिशेप मध्ये पंच केलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहेत उपस्थित. मिळणार दिसेल ती फक्त सिंगल. या षटकामध्ये जो आवश्यक धावसंख्येचा वेग होता, जी गती होती ती कुठेतरी कमी केली प्रशांतनं. 3 बॉलचा स्पेल त्याचा टाकून झालाय आणि 3 बॉलवरती एकेरी धाव्याच्या स्वरूपाने आपण बघतोय. अफलक सरकतं ते पुढे 15 या आकड्यावर. 15 धावा दाफलकावरती स्टॅकर एंडला अक्षय. फटका आडवा बॅट ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर डीप मध्ये मिडिकेटला उपस्थित आहे. मिस्टेक झाली आहे. सेकंडचा कॉल आणि सेकंड रन आता वेगानं त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना. सचिन होते त्या ठिकाणी. डीप मध्ये बॅकवर स्कोर लेगला. मिस्टेक झाली. बॉल उचलण्यासाठी घेतला पुरेसा वेळ आणि जोपर्यंत दोन्ही फलंदांचा जमला होता तालमेल. येत्या त्या धावा 2 धावफलक पुढे सरकतो. 2 धावेनं 17 स्टील 2-2 गो. 2 बॉल अजूनही ओव्हर नंबर 2 चे सध्या या ठिकाणी आहेत शिल्लक. विषयमध्ये लॉफ केलाय. फटका इथे आतमध्ये अडवण्यात यश आलंय. बॉल आतमध्ये टाकवले. व्हॉट अ एफर्ट देअर फ्रॉम जर्सी नंबर 12 अक्की आकाश खुने. अफलातून प्रयत्न, अगदी हवेत सूर लागवत असताना एका हाताने या बॉलला आतमध्ये ढकललं आणि जवळजवळ 5 धावा आपल्या टीम करता सेव्ह करतोय तो अक्की अर्थातच आकाश. फ्लाइंग परफॉर्मन्स देअर फ्रॉम अक्की इन टू द डीप लॉंग ऑन एरिया आणि या सिंगलना दाफलक पोहोचतोय ते 18 या आकड्यावर. स्टील 1-2 गो. अंतिम आणि अखेरचा बॉल दुसऱ्या षटकाचा सेकंड एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात तेजस. तयार बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 चा टाकण्यासाठी प्रशांत. स्विचिंग अटेम्प्ट केलाय. चेंडूच्या लाईन पासून थोडेसे विलग झालेत आणि अशा स्थितीला अशा क्षणाला अंपायर कडून सिग्नल येतो तो डॉट बॉल. षटक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांचा केलं होतं कंप्लीट आणि 2 षटकांच्या एकंदरीत दाफलक तुम्ही बघू शकाल. विसावतोय, विसावा घेत आहे ते 18 या आकड्यावर. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक हवं होतं. पावर प्लेचं पहिलं षटक आकाशचं 12 धावसंख्येचं आणि या षटकामध्ये माफक धावसंख्या, कंजूस गोलंदाजी, किफायती गोलंदाजी, कमी खर्च गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग ती म्हणजेच प्रशांतची आणि धावसंख्या खर्च करतोय तो 6.
चला टाइमिंग करू नका, विराज लेबन डोंगर नावे सेकंड इनिंग मध्ये टार्गेट तुम्हाला चेस करायचा, या गोष्टीकडे भान ठेवा आपण। धाव संख्या 18, दोन षटकांचा खेळ झाला कंप्लीट, अंतिम अखेरचा आणि सामन्याचं निर्णायक षटक। बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स सेन कडून, ज्यांना आतापर्यंत अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये केली आहे। सेमीफायनल नंबर 2 सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावलाय, प्रदान केलाय, तो जय बिराडे सध्या आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवर। 18 धावा धाव फलकावर, वारंवार अनाउन्समेंट करायला लावू नका। अठरा धावा फलकावरती लेफ्ट हँडर बॅट्समन साकर रेनला, पहिला बॉल स्विंग अँड मिस, लाईन चांगली होती, टप्पा जमणार होता, वेग देखील होता आणि वेगाच्या जोरावरती आता परास्त केलंय, शाहरुख खानने चित केलंय त्या बॅट्समन अक्षयला, डॉट बॉल। शॉर्ट ऑफ लेंथ आहे, उपचा फटका, जबरदस्त गॅप मोठा आहे लॉन्ग लेगला आणि बॉल हळूहळू मार्गस्थ होतो, तो सीमारेषेच्या बाहेर येतो, तो चौकार। बावीस आकड्यावर, खऱ्या अर्थानं शॉर्ट लेंथ ऑफर केली होती फलंदाजाला, मुभा होती, लॉंग लेग झोन खाली होता आणि तिचा फायदा त्याच्या वतीनं आता घेण्यात आलाय। दाव फलक 22, 4 बॉल अजून शिल्लक, स्ट्रायकर इनला अक्षय, फटका ऑन साइडला, पूलचा ठरतोय सक्सेसफुल, कन्फर्म करावं लागेल, इट्स बिलो द लाईन, येस, वन मोर सोर दी रूप, येतोय तो लागोपाठचा दुसरा चौकार। बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबात ही साथ लाभली आहे बॅट्समनला आणि बॉल आता फरार होतोय सीमापार, हा लागोपाठचा तिसरा चौकार। साठी पाडगाव गावचे उद्योजक सन्मान्य सुनील दादा धुमाल यांच्या वतीनं कॅश प्राइस जमा होतोय 500 रुपयाचं, जबरदस्त फलंदाजी, कमबॅक हवं होतं, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा वेग कमी होता आणि तो वेग आता सोसाट्यानं वाढवलाय। या विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अशोक दादा खुंडे यांच्या वतीनं। शॉर्ट बॉल लाईन इथे पावी लागेल, हलकस अपील करण्यात आलंय पंचांकडे, परंतु या वेळेला बॉल सरळ मिडल आणि लेगस्टिक वरून निघून जातो यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये, कमबॅक कमबॅक जे हवंय आणि ते आता झालंय। दाफलक स्थिरवलेलं 26, 26 आकड्यावर, बॅटची एज आणि फ्लाय, मॅचची मोठी विकेट, अक्षय बॅक टू द पवेलियन, परंतु अंपायरचा निर्णय आला नो बॉलचा सिग्नल पंचांकडून आणि आता फलंदाजाला वावर लागेल ते धाव बाद। ओव्हरसेपिंगचा नो बॉल, कॉल आलाय मेन अंपायरचा, एक धाव तर मिळेल आणि आता फलंदाज देखील होईल बाद। दाफलक 27, 27। यस 31, 31 धावा दाफलकावरती, एक चौकार कॅल्क्युलेट झाला नव्हता, 31 धावा दाफलकावरती, अंतिम दोन बॉल शिल्लक आहेत आणि महत्वाचं म्हणजे हा चेंडू आहे फ्रीट, यस स्टील 1-2 गो, स्टील 1-2 गो, प्रेक्षकांना सूचना आहे आपला गदारोळ कमी करा,
अंतिम आणि अखेरचा बॉल जो आहे फ्री हिट। हा बॉल या मॅच मध्ये डिफरन्स तयार करू शकेल का, प्रेशर क्रिएट करू शकेल का, हे आता पाहण्याजोगं असेल। चला स्पीड अप करा इनिंग, विराज लेबन डोंगरणावे, कारण अजूनही तीन ओव्हर या डावाच्या तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये फेस करायचा आहे। तुमचा वेळ तुम्हीच वाया घालवताय। थर्टी वन, एकतीस धावा दहा फलकावर, अंतिम आणि अखेरचा बॉल या पहिल्या डावाचा शिल्लक। मेगा फायनलची लढत, नेट टू नेट फाइट, रफ अँड टफ बॅटल। षटकारासाठी 500 कॅश प्राइज संदीप मार्के यांच्या वतीनं। अंतिम बॉल यॉर्कर, खोलवर टप्पा, ज्यावरती मिळेल फक्त एकच धाव। थ्रो खराब दिलाय, थ्रो खराब दिलाय, आवश्यकता नव्हती दुसरीचा प्रयत्न, आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील होती पूर्ण। तिसरीच्या शोधात आहेत नॉस्टागरेनला फलंदाज, आणि दोनच धावेवरती आता समाधान मानावं लागेल ते जनमान पाटगाव क्रिकेट संघाला। दोन धावा, षटक समाप्त झालं, डावाचं तिसरं, पहिली इनिंग संपुष्टात, जेथे धावसंख्या उभारली 33-33, आणि मेगा फायनलचा सामना आता जिंकण्याकरता जयनमान पाटगाव क्रिकेट संघासाठी महत्वाच्या निर्णायक लढतीमध्ये आता लक्ष चेस करायचं आहे, धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजेच यजमान विराज इलेव्हन डोंगरनावे क्रिकेट संघाला। 11.33 धाव्याच्या धावगतीनं 34-34 धावसंख्येचा। पहिलं सत्र मित्रांनो संपलं। पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दोन गोलंदाज यशस्वी झाले होते, म्हणजे स्वर्गीय विक्रांत केने स्मृतीचषक 2022 पर्व पाहता पाहता मित्रांनो आपण अंतिम म्हणजे शेवटच्या सामन्यामध्ये आहोत। बनराईचा राजा आंबा तामळ आणि मस्त शेकरू, हरियालाचे रूप देखणे निळे जांभळे फुल पाकरू, अथांग सागर रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे, गवत फुलांच्या रंगावरती महाराष्ट्राचा जीव जडे, जपतो आम्ही जैव बारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे लाभू झाडे जगू हाच आमचा मंत्र खरा। द गेम इज ऑल सेट, मेगा फिनाले। पहिला चेंडू फटका बसलाय, झेल कोण कॅर करेल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये।
महाविकास आघाड़ी नहीं तो अजून मोठी आघाड़ी मैदान मध्ये तैयार जरी झाली तरी इथे हा झेल कंप्लीट करता आला नाही। पहिल्या चेंडूवर इथे मात्र जीवदान मिळते। तानाजी गुणे सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान मैदानाच्या आत मध्ये दिले जाते। या जसा ठीक केला होता अठ्ठाच शेवटचा दिस गोड व्हावा आणि निश्चितच आजचा हा दिवस असेपर्यंत सूर्याची किरण इथे उपस्थित असेपर्यंत मेगा फिनालेचा सामना आपल्याला कव्हर करायचा आहे। मैदानाच्या आत मध्ये हा सामना जिंकण्यासाठी विराज इलेवन डोंगरडाबे या संघाला 33 धावांची गरज। निर्धारित 3 षटकांमध्ये मित्रांनो पहिलं सत्र संपलंय। 32 धावा धावपळकावर या पहिल्या चेंडूवर एक धाव निश्चितच। नशिबाचं पारडं कुठंतरी डोंगरडाबे संघाच्या बाजूने झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। गोलंदाज तयार। रोशनचा हा चेंडू एच अँड दिस टाइम टेकन, एच अँड टेकन प्रशांत भात। धन्यवाद। विकेट हॅट्रिक साठी सुनील दादा धुमाल यांच्याकडून 2200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। प्रशांत बाद झाले। तानाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायचं इन ऍट नंबर 3 कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो। जर्सी नंबर 05 पवन, पवन याला पवन पुत्राप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आता भूमिका साकारावी लागेल। 34 धावांचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पेलायचं आहे डोंगरडाबे संघाला। आपण या अगोदरचा जर निश्चितच इनिंग पाहिले तर त्यामध्ये तेजसच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी झाली, चांगला डाव सावरला अक्षयाने, अक्षयाला क्रेडिट द्यावं लागेल। मैदानाच्या आतमध्ये का विनंती असेल पाडगाव संघाला, आपण कॉपरेट करायचं आहे कारण आता सूर्य मात्र अस्ताला जाण्याच्या मार्गावर आहे। स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती आपल्याला जपावी लागेल, नाहक क्षत्रक्षणातील बदल आपण टाळावेत। गोलंदाज तयार। पवन साठीचा हा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय। लॉंग चेस फॉर फिल्डर अँड बॉल विन्स ऑल द वे फॉर 4 रन्स। धावपळ खबर, 5 धावा धावपळकावर लागलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात। या सामन्यामध्ये वेळेचं महत्व फार महत्वाचं आहे। गोलंदाज तयार। रोशन पवन साठी इथे फटका पसलाय। व्हाट ए कॅच, व्हाट ए कॅच, रिमार्केबल इडन, कॅच ऑफ दी टूर्नामेंट, ग्रेटली डन। फलंदाज बाद। चौकार आला, त्यानंतर गोलंदाजाने दिलं प्रत्युत्तर आणि गोलंदाजाला शत्ररक्षकाची मिळाली 7। क्रिकेट हा खेळ मित्रांनो यासाठी जाणला जातो, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे सांघिक कामगिरी असणं फार गरजेचं आहे। एक आणि दुसऱ्या खेळाडूवर क्रिकेटचा संघ कधी अवलंबून नसावा। मैदानाच्या आतमध्ये टीम वर्क मीन्स ड्रीम वर्क। मैदानाच्या आतमध्ये झेल कंप्लीट केला। चला लगेचच क्रमांक 3-4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय रोहित। वेळेच्या बाबतीत हॅलो, चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे पाटगाव संघ। तुम्हाला पुन्हा पुन्हा निश्चितच विनंती आहे, प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचं आहे। या अगोदर तुम्ही ज्यावेळेस इनिंग कंप्लीट केली त्यावेळेस चांगला सूर्यप्रकाश होता,
यावेळी समोरच्या संघाला अगदी कमी सूर्यप्रकाशामध्ये खेळायचंय, यासाठी आपल्याला तुम्हाला त्यांना सहकार्य करावं लागेल. क्रमांक दोनचं षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये सुरू करा. पंचानं विनंती आहे, वेळेच्या बाबतीत आपण वान करायचंय. गोलंदाज तयार अक्षय. 12 बॉल 27 धावांची गरज असताना यावेळेचा फटका चांगला, दोन क्षेत्ररक्षकांना बेदोन, चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मला असं वाटतं दोन धावा पूर्ण असतील, तिसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का? यस इट इज. 3 रन्स हॅव बीन कम्प्लीटेड सक्सेसफुली. 3 धावा पाहता पाहता या धावपलकावर कम्प्लीट केल्या गेल्या. 3 धावांनी धावपलक आपण पाहिलं तर डबल डिजिट 10 धावा धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय विक्रांत गणेश स्मृतीचषक पाहता पाहता 5वा दिवस आला आणि 5व्या दिवसातील हा अंतिम सामना मित्रांनो आपण पाहतोय. 40 संघांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यातून एक 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 पायरी पुढे चढत खऱ्या अर्थाने हे दोन संघ आपल्याला मिळालेत की जे दोन संघ महा अंतिम सामना खेळत आहेत. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन जरी असेल तर तुम्हाला याच्यासाठी तयार राहायचं आहे. गोलंदाज तयार. पाटगाव संघ एक चांगला संघ आहे, तुम्हाला निश्चितच पुन्हा पुन्हा वार्निंग दिली जाते. वेळेच्या बाबतीत सहकार्य तुम्ही करू शकता आणि तुम्हाला ते करायचं आहे. गोलंदाज तयार अक्षय. अक्षयचा हा चेंडू टॅप शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. टॅप शॉट गॅप शॉट. एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघतील, एक धाव पूर्ण दुसरीसाठी निघतील. यावेळेस इट कुड बी डेंजरस. पंचांकडे अपील केलं जात आहे, पंच मात्र स्थिर आहे. 2 धावा इथे पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळतील. वेर रनिंग बिटवीन द विकेट्स, डेडिकेशन लेवल चांगले आहे. 12 धावा धावपलकावर. इथे मात्र तुम्हाला फार चांगलं करावं लागेल काम, कारण अविश्वसनीय अकल्पनीय आणि अद्भुत गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. अविश्वसनीय असं काही नसतं, अशक्य असं काही नसतं, शक्य करून घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे हवी. चला फलंदाज तुम्ही टाइमपास करू नका, मैदानावर तुम्हाला लगेचच सेट व्हायचं आहे. गोलंदाज अक्षय तयार असतील. धावपलकर धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 12 आणि 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 34 लोअर फुलटॉस आहे, चेंडूला टर्न केले, नो मॅन्स लँड मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आले आहेत, रिटर्न झाला. फक्त आणि फक्त 1 धाव या धावपलकावर जोडली गेली. एका धाव्याने धावपलक पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 13 धावा धावपलकावर. या षटकातील किती चेंडूंचा खेळ झालाय तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. एकूण 9 चेंडू यानंतर येणं बाकी आहे आणि 9 चेंडूंमध्ये आपण विचार केला तर मला असं वाटतं 13 धावा धावपलकावर लागलेत. एकूण 34 धावांची गरज आहे, म्हणजे 21 धावांची एकूण गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. द इक्वेशन इज गेटिंग हार्डर नाव. पाहायचंय मोठ्या फटक्यांची नितांत गरज संघाला. अक्षय तयार आहेत स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तानाजी. समोर ठेवलाय आणि या बस कोलवर टप्प्याचा चेंडू, कोणतंही उत्तर तानाजी खुणे याच्याकडे नव्हतं. खऱ्या अर्थाने ही सिच्युएशन आहे, दिस इज द डिमांड ऑफ द सिच्युएशन. फलंदाजाला आता एक दुसरा मोठा फटका शोधायचा आहे, परंतु त्यासाठी त्याला चेंडूची निवड करता आली पाहिजे. ज्या चेंडूला सन्मान द्यायचा तो चेंडू सन्मानजनक पद्धतीने समोर ढकलून 1-2, 2-3 अशा पद्धतीने धावा मैदानाच्या आतमधून कलेक्ट कराव्या लागतील. अक्षय तयार. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आवरता आला नाहीये फलंदाजाला. स्विंग अँड मिस कन्सिक्युटिव्ह सेकंड डॉट बॉल. या मला असं वाटतं सामन्यामध्ये अतिशय फार मोठा प्रभाव टाकतोय अक्षय नावाचा हा गोलंदाज, कारण अक्षयच्या विरोधात सुरुवात फार चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवर 3 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, 3 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर ते 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतो तानाजीकडे. पाहायचंय गोलंदाज तयार. स्लोवर वन आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का पाहायचा आहे. 1 तर पूर्ण आहे, डायरेक्ट इट रिक्वायर्ड आणि याच बरोबर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धावांनी धावपलक आपण पाहिलं तर पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचलंय ते 15 पर्यंत. 15 धावा धावपलकावर. 34 धावांची गरज आहे, म्हणजे 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उरलेलं आहे का. ही स्पर्धा गेली 5 दिवस निश्चितच सुरू आहे आणि या स्पर्धेला पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने आपण इथं समालोचन कक्षामधून आभार मानूया, कारण ही स्पर्धा पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी दोन्ही शपथ दिले त्यांच्या सुद्धा आमच्या आवाजाची काळजी घेतली. संतोष शेळके आणि तानाजी काळेकर यांचाही खऱ्या अर्थाने आपण आभार मानूया. चला पाटगाव संघ, आपण आपला अतिरिक्त खेळाडू मैदानातून बाहेर निश्चितच लवकरात लवकर या. ती क्रमांक 3 चा षटक मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आपण प्रगत कर निश्चितच आपण सुरू करा. प्रशांत लवकर मैदानातून बाहेर या. क्रमांक 3 चा षटक रोहिदास याच्या माध्यमातून फेकलं जाईल. रोहिदास टू रोहिदास, रोहिदासच्या विरोधात रोहिदास असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल. पंचानं विनंती, एक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लवकर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपण वार्निंग द्यायची आहे.
प्रशांत बाद झाले या सामन्यामध्ये फार मोठा प्रभाव त्यांना करता आला नाही, त्याचबरोबर पवन बाद झाले त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. रोहित आणि त्याच्या साथीने तानाजी नावाचे दोन पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत. सहा चेंडू 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना रोहिदास तयार. रोहिदास तो रोहिदास हा फटका तितका चांगला मैदानाच्या आतमध्ये सजवता आला नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच असेल. पाहता पाहता दोन धावा इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का पाहायचंय. दोन धावा तर आलेल्या आहेत. तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये प्रोड्यूस करायचे, परंतु या धावेसाठी नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल, कारण रोहिदास कुणे नावाचा फलंदाज मैदानातून बाहेर आला. क्रिकेटचं फार मोठं गमासान, क्रिकेटचं फार मोठं महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन धावा कंप्लीट झाल्यानंतर 17 धावा धावपळकर आल्यात, म्हणजे यानंतर अजून 17 धावांची गरज असेल. पाहायचंय 5 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण माझे साथी स्कोरर. पाच चेंडू आणि 17 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. डीके लवकरात लवकर आपण आपल्या एंडला जा. रोहिदासला तयार झालेले आपण पाहू शकाल. 5 चेंडू 17 धावा, नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काही नसतं. पाहायचंय लहरो से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करणे वालो की हार नाही होती. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज रोहिदास तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षक सचिन धुमाल आपण आपल्या जागेवर जा. गोलंदाज रोहिदास तयार. 5 चेंडू 17 धावा. हा चेंडू शॉर्ट पिचिंग होता. पाहायचंय बोनस रन इथे मात्र मिळत आहेत. वाईट प्लस वन, दोन धावा इथे या धावपळकर जोडण्याची संधी मिळाली. 5 चेंडू 15 धावा, स्टील मॅच इज अलाइव. या सामन्यामध्ये इथून पुढे काहीही होऊ शकतं, कारण एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थाने लगेचच या सामन्यावर प्रभाव येऊ शकतो. चला अतिरिक्त खेळाडू, अतिरिक्त खेळाडू निश्चितच आपल्याला जायचं नाही, पंचा आपण वान करा. येस लवकरात लवकर हे षटक कसं सुरू राहील याकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. पंचा आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. चला फलंदाज निश्चितच तयार आहेत. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, मुद्दा म्हणून अडचण निर्माण होईल असं वर्तन करू नका, खेळाडू वृत्ती जपा. गोलंदाज तयार. धावपळकर धावा आपण पाहिल्या तर ते आहेत 19. क्षेत्ररक्षकाच्या रचना बदलत असताना खऱ्या अर्थाने पुन्हा तो क्षेत्ररक्षक त्याच जागेवर तुम्ही घेऊन गेलात. 5 चेंडू 15 धावांची गरज. व्हाट ए बॉल! आणि यावेळेस पंचांकडे अपील मागलं जात आहे. फलंदाज डीके धावबादच्या रूपाने बाद. डीजे चार चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 4-15 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दळवे. मोठा फटका खेळलाय. पाहायचंय डिस्टन्स मिळेल का, क्षेत्ररक्षक तयार असतील. आणि हा झेल कंप्लीट केला जातोय मोक्याच्या क्षणाला. स्वप्नील दळवी तंबूच्या रस्त्याला. फलंदाज बाद. पण अजूनही या सामन्यामध्ये जान बाकी आहे, कारण डोंगर नव्या संघाकडे भर भक्कम अशा पद्धतीची फलंदाजी आहे. 3 चेंडू आणि 15 धावा, लक्ष थोडंसं कठीण झालंय, परिस्थिती थोडीशी विपरीत झालंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा फटका प्रोड्यूस करणं आता फार मोठी जबाबदारी आहे. हा सामना जिंकण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती गरजेची आहे. चला तुषार आपण आपल्या जागेवर जा. 3 चेंडू मध्ये 15 धावाचं समीकरण असताना तुम्हाला अधिकचा वेळ कसा घ्यावासा वाटतो हा फार मोठा प्रश्न आहे. गोलंदाज तयार. चला रोहिदास आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर जायचंय. हा चेंडू उजव्या एसटीच्या फार बाहेर आहे, उजव्या एसटीच्या फार बाहेर आहे.
तीन चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आत मध्ये आहे। निश्चितच व्हायचे तीन चेंडूंमध्ये 14 धावा बनणं तितका कठीण नसेल, तरी जर दोन मोठे फटके आले तर खऱ्या अर्थाने पाहता पाहता हा सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो। शरीराबर जाऊन चेंडू आदळलाय, पाहता पाहता एक धावी ते मात्र कंप्लीट केली गेली। दोन चेंडूंचा काही शेष आहे, दोन चेंडूंमध्ये धावा यानंतर आपण पाहणार आहोत 13। दोन चेंडू 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय। दोन लीगल डिलिव्हरी झाल्या तर डोंगरडबे संघाला विजयापासून दूर राहावं लागेल, परंतु निश्चितच या सामन्यामध्ये बरोबरी करण्याची संधी त्यांच्याकडे आहे। त्यासाठी तानाजी नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे, दोन षटकार जर आले तर हा सामना टाय होऊ शकतो। पाहायचंय एखादा वाईट चेंडू एखादा नो चेंडू निश्चितच आला तर या सामन्यामध्ये कुठेतरी इक्वेशन बदललेला आपल्याला पाहायला मिळेल। एका चेंडूवर 14 धावा मित्रांनो झालेले टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये, आणि तो चेंडू फेकला सुद्धा गेला नव्हता। लागोपाठचे दोन चेंडू नो आणि लागोपाठचे दोन षटकार आले होते। चला दोन चेंडू 13 धावा रोहिदास तयार, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तानाजी। पुलटॉस आणि यावेळेस मला असं वाटतं 30 यार्ड सर्कल क्रॉस केले, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पत आहे। दोन धावा पाहता पाहता इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या, आणि या दोन धावांनी धावपलक दोन ने पुढे सरसवला असताना धावपलकवर एकूण धावा लागलेले 23 आणि 11 धावांची गरज असेल। शेवटचा चेंडू 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज तानाजी तयार असतील, गोलंदाज रोहिदास तयार, स्वर्गीय विक्रांत केने स्मृती चषकाचा हा थरार समोरच्या दिशेने करून काढायचा होता। याच बरोबर स्वर्गीय विक्रांत केने स्मृती चषक 2022 चा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स आई एकवीरा पाडगाव संघ आर दी रियल चॅम्पियन्स। हार्दिक हार्दिक अभिनंदन आई एकवीरा पाडगाव संघ, त्याचबरोबर गोड कौटुंब हार्दिक अभिनंदन विरा स्पोर्ट्स डोंगरडबे संघ। दोन्ही संघांनी फार चांगला खेळ इथे मात्र दाखवला दोन्ही संघ। त्याचबरोबर या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये जे जे संघ सहभागी झाले ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्व संघांचं, त्याचबरोबर ही स्पर्धा तुमच्या आमच्यापर्यंत घर बसल्या आपल्याला एन्जॉय करता आली त्याचं क्रेडिट जातं 10 क्रिक लाईव्ह त्याची सर्व टीम, त्याचबरोबर आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी चांगल्या पद्धतीने घेतली ते संतोष शेळके, त्याचबरोबर तानाजी कालेकर आणि टीम, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली, या स्पर्धेसाठी ज्यांनी स्कोरर म्हणून भूमिका पार पाडली, या स्पर्धेमध्ये जे जे समालोचक तुम्हाला ऐकायला मिळाले, या स्पर्धेमध्ये ज्याने सीमारेषेच्या पलीकडचा चेंडू आमच्यापर्यंत आणून दिला, ही स्पर्धा पूर्णत्वात जाण्यासाठी ज्यांनी ज्याने सहकार्य